एका मोल मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या 1.5 वर्षाच्या बाळाला करंट लागून मृत्यू झाल्याची घटना अजनी पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे. मात्र परिस्थितीच्या हतबलतेने ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. आई बाबा दोघेही मोलमजुरी करणारे, परिस्थिती बेताची, घराच्या नावावर टीनेची झोपडी. दरम्यान मध्यरात्री धोधो पाऊस आल्याने या ठाकरे दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं. घरात पाणी जमा झाल्याने आई वडील आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन घाई गडबडीने घराबाहेर पडू लागले. मात्र काळाला काही भलतंच मंजूर होतं आणि बाहेर निघताना कूलरवर ठेवलेला इलेक्ट्रिक पॉईंट खाली पडल्याने होत्याचं नव्हतं झालं. दोघांनाही करंट लागला आणि हातातील बाळ खाली पडलं. यात बाळाचा करंट लागल्याने मृत्यू झाला असून यात चूक कुणाचीही नसताना परिस्थितीसमोर हतबल आईवडिलांना काळासमोर आपले हात टेकावे लागले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अजनी पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शन में लोहार भवन है बेलतरी रोड पे, वहाँ पे एक टीन का मकान था, उसमें रात को 1 बजे पानी जमा हो गया बारिश का. तो उधर रहने वाले जो दाम्पत्य है वो बाहर निकलने लगे बच्चे को लेके, उनका 1.5 साल का बच्चा था. और वहाँ पे जो कूलर पे इलेक्ट्रिसिटी का पॉइंट रखा था उनका धक्का लगने से नीचे गिर गया और उनको सब दोनों को शॉक बैठ गया और उनके हाथ में का बच्चा वो नीचे जमा हुए पानी में गिर गया और उसके वजह से उसकी मौत हो गई. बच्चे का उम्र है 1.5 साल, माँ बाप उसका नाम है राज संजय